सोलापुरात गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांचा ईश्वरानंद महास्वामीजी यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे प्रथम अध्यक्ष शेखर मुंदडा यांचा श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामी मठाचे संस्थापक ईश्वरानंद महास्वामीजींच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचं आयोजन विजापूर रोड परिसरातील सोनी महाविद्यालयात नागरी सत्कार समिती, माहेश्वरी मंडळ, माहेश्वरी विद्याप्रसारक मंडळ, बजरंग दल, गोसेवकांच्या वतीनं करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर सद्गुरु बसवारूढ महास्वामी मठाचे मठाधिपती शिवपुत्र अप्पाजी, वेदांत स्वामी, एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे, माहेश्वरी जागृती मंडळाच्या अध्यक्ष ओमप्रकाश सोमाणी, माहेश्वरी विद्याप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष गिरीधर भुतडा, प्राणीरक्षा समितीचे महेश भंडारे, ज्येष्ठ समाजसेवक विलास शहा, अमोल उंबरजे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी शेखर मुंदडा यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. सगळ्या असोसिएशन बघितले असेल, सगळे फेडरेशन बघितले असेल, एनजीओचं फेडरेशन हे भारतामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात आपण सक्सेस करतो. त्याचं कारण काय असेल? कारण हेच आहे, जेव्हाही मी एनजीओ मी जोडायचा प्रयत्न करतो तेव्हा माझं पहिलं वाक्य हे असतं, मी द्यायला आलोय, मी घ्यायला नाही. आणि मी कुठली फीज घेत नाही, कुठले पैसे घेत नाही, जेवढं देता येईल तो द्यायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून एनजीओ माझ्यावर विश्वास ठेवतात आणि माझ्याबरोबर काम करतात. दरम्यान ईश्वरानंद अप्पाजी यांनी उपस्थित गोरक्षकांना आशीर्वचन केलं. सतत 10 वर्ष गोमूत्र घेतलेले दोन्ही बाजूच्या बाजू आहे ते ब्रह्मांड आहे आणि नेत्र म्हणजे डोळे शिवचंद्र त्याचे डोळे आहेत आणि शिंग जे आहेत ब्रह्म लोक आणि स्वर्गलोकांना दाखवतात. कोणी केली लोक स्वर्ग ब्रह्म लोकात जातात. पाप केले लोक नरकाला जातात म्हणून काही पूजा केलं पाहिजे, काही श्रद्धा पाहिजे. आपल्या घरात नसलं तरी दुसऱ्याच्या घरात जाऊन त्याने थोडं तरी एवढं घालणार. यावेळी गोरक्षक महेश भंडारे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. प्रास्ताविक अमोल उंबरजे यांनी तर सूत्रसंचालन काशीनाथ भदगुंडकी यांनी केलं.